खंडाळा येथील भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार, प्रेरणा पुरस्कार आणि विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, प्रभाग नगरसेविका पूजा गायकवाड, रचना सिंहकर, डॉक्टर अभिजित सोनवणे, ॲडव्होकेट श्रीकांत दळवी, अशोक मानकर, विजय सिंहकर, दीपक काळे, राजेंद्र मोहिते यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. खरा सर्वची एक तो धर्म, जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी भाग घेतला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संयोजकाच्या वतीने उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं. माजी नगरसेवक सुरेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला. सर्वात प्रथम विशेष पुरस्कार डॉक्टर अभिजित सोनवणे यांना देताना त्यांचा परिचय जैन यांनी करून दिला. भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख असल्याची माहिती सांगितली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन डॉक्टर अभिजित सोनवणे यांना सन्मानित करण्यात आलं. आपल्या सत्काराला उत्तर देताना सोनवणे यांनी अनुभव कथन केले. आंबा खाताना माणूस त्याचा रस चोखून खातो, मात्र त्यामध्ये असणारी आंब्याची कोय तो फेकून देतो. त्याचप्रमाणे ज्येष्ठांच्या बाबतीत घडतं. ते आपल्या मुलांना, आपल्या हयातीत त्यांच्या पालन पोषणासाठी कष्ट करतात, म्हणजेच त्यांच्या असणाऱ्या रसाचा आस्वाद घेतात आणि वयोवृद्ध झाल्यानंतर आंब्याच्या कोयीप्रमाणे त्यांना दूर करतात, असं उदाहरण दिलं. समाजभूषण पुरस्काराने शिवदुर्ग मित्र या संघटनेला सन्मानित करण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा परिचय अशोक माणकर यांनी करून दिला. अत्यंत कठीण परिस्थितीत दरीखोऱ्यातील मृतदेह बाहेर काढण्याचं काम शिवदुर्ग मित्राचे सदस्य करत असतात. सन्मान पत्र देऊन शिवदुर्ग मित्राच्या टीमला यावेळी सन्मानित करण्यात आलं. ॲडव्होकेट श्रीकांत दळवी यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ प्रेरणा पुरस्कार सुरू केला आहे. आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठांची अवहेलना त्यांनी स्पष्ट केली. देशात 13 कोटी वृद्धांची संख्या असून महाराष्ट्रात 1 कोटी संख्या असल्याचं नमूद केलं. दळवी यांच्या वडिलांचा अर्थात स्वर्गीय विठ्ठल धोंडीबा दळवी यांच्या स्मरणार्थ ठेवलेला प्रेरणा पुरस्कार वसंत कदम यांना प्रदान करण्यात आला. तर आईच्या स्मरणार्थ ठेवलेला स्वर्गीय शशिकला विठ्ठल दळवी पुरस्कार विजया पवार यांना देण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले नगरसेवक बाळासाहेब जाधव, नवनिर्वाचित सभापती देवीदास कडू, माजी नगरसेवक जीवन गायकवाड, भालचंद्र खराडे, भरत टकले, संतोष कचरे, दत्ता दळवी यांचाही सत्कार करण्यात आला. तळेगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिकांविषयी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आणि ज्येष्ठ नागरिक संघाला 50,000 देणगी जाहीर केली. लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं. आपले मनोगत व्यक्त करताना पाटील म्हणाले, ज्येष्ठांनी 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 1, आपल्याकडे पूंजी असली पाहिजे. 2 गोष्ट, मागितल्याशिवाय सल्ला देऊ नये आणि ते करत असलेल्या कामात लुडबुड करू नये, म्हणजे आपले जीवन समाधानाने जगू शकतो, असं सांगितलं. ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष कोंडीराम कसरे यांनी राबवलेल्या उपक्रमाची माहिती यावेळी दिली. कार्याध्यक्ष तुकाराम दळवी, सचिव विलास मातेरे, उपाध्यक्ष मधुकर सूर्यवंशी, सहसचिव डॉक्टर चंपक जैन, रघुनाथ कदम, सीताराम कचरे, खजिनदार गोपीचंद सोनवणे, दत्तात्रय तिखे, विजया पवार, कविता वाळंज, मनोहर खंडाळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेंद्र मोहिते, दीपक काळे, अशोक गवारणे यांनी तर उपस्थितांचे आभार विजय सिंहकर यांनी मानले.